काल वर्तमानपत्रामध्ये मला एक अशी बातमी वाचण्यात आली का आमचे महाराष्ट्राचे स्वतःला जे तर पूर्वी आम्ही म्हणणारे जे तर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळजी हे पुन्हा जे तर आपले सगळ्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांसह जे तर पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत असं जे तर एक बातमी वाचण्यात आली. खरं म्हटलं तर ही जी तर त्यांना शिवसेना चांगली आहे किंवा शिवसेनाचे नेते चांगले आहेत, शिवसेना हा पक्ष चांगला आहे म्हणून जे तर माझ्या मताला जे तर छगन भुजबळ हे जे तर शिवसेनेत जात नाही. त्यांना कुठंतरी जे तर जसा प्रकार चालू आहे पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे तरी ज्या ईडीच्या ज्या नोटिसा ज्या तर बजावण्यात येतात त्यांच्या चौकशा जे तरी विरोधकांच्या चौकशा लावण्यात येतात या येऊ लागल्यात. त्या पद्धतीनं कुठंतरी जे तर छगन भुजबळ साहेबांना सुद्धा जे तर कुठंतरी त्या ठिकाणी एखादी नोटीस आली असेल किंवा त्यांना जे तर चौकशीच्या घेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणं जे तर हुकुमशाहीच्या वतीचं त्यांचं सरकार करत म्हणून जे तर छगन भुजबळ हे जे तर पुन्हा शिवसेनेत परत जाण्याचं जे तर त्या ठिकाणी त्यांनी मानस केलेला आहे. माझ्या मताने हा मानस त्यांचा चुकीचा आहे कारण ते जे तर बहुजनांचे बहुजन समाजाचे जे तर नेते आहेत त्यांनी बहुजन चळवळ ही जे तर या ठिकाणी देशामध्ये बहुजन चळवळ चालवलेली आहे आणि शिवसेना असो किंवा भाजप असो हे जे तर या ठिकाणी बहुजनांच्या पूर्ण भविष्यासाठी जे तर धोकादायक आहे. माझं मत असं आहे की भुजबळ साहेबांनी जे दुसऱ्या एखाद्या पक्षाचं किंवा स्वतःचं एखादं स्वतःचं राजकारण करण्याचा जे तर निर्णय जे तर त्या ठिकाणी बदलावं आणि ज्या त्या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी न केलं बरं एवढंच मी या ठिकाणी सांगतो.